नमस्कार, मी गणेश। कोरोनाच्या मागे आपण हात धुऊन लागलो आहोत, संकट संपणारच। सध्या राज्यात जे टीमवर्क आहे ते खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे। आपण सगळेजण एक संघ कसे राहत आहोत हे पाहिलं जात आहे। आपल्याकडे रुग्णांची वाढ होते आहे, ही बाब चिंतेची आहे। कोरोना आपल्या मागे लागला आहे, मात्र कोरोनाच्या मागे आपण हात धुऊन लागलो आहोत। घरी बसून सगळ्यांना कंटाळा आला आहे, पण सध्या आपल्याकडे काहीही इलाज नाही। घरात राहूनच आपली जनता तणावमुक्त कशी राहील हे वृत्तवाहिन्यांनी पाहावं, असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला। जीवनावश्यक वस्तूसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। दुकानात जाऊन मास्क विकत घेण्याची आवश्यकता नाही, घरच्या घरीही कापडाचा मास्क तयार करा आणि तो वापरा। मास्क हे छत्रीसारखे वापरू नका, ज्याचा मास्क आहे तो त्यानेच वापरावा, असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। मास्क अत्यंत दक्षतेने वापरा, एकाचा मास्क दुसऱ्याने वापरू नका, असंही त्यांनी ते स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, तीचा जागर।